नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्या सोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो नेरळ शहरातील एका कुटुंबाचा सत्य अनुभव असून सदरील अनुभव त्यांच्याच नात्यातील राहुल चांदेकर यांनी आपल्याला पाठवला आहे. असं म्हणतात, वडिलोपार्जित किंवा विकत घेतलेली जागा असो पण घर बांधण्याआधी त्या जागेवर काही गोष्टी बघितल्या पाहिजेत. जसे की पूर्वापार सदर जागेत स्मशान, पडीक वास्तू, विहीर, कबर, जीर्ण अवस्थेतील मंदिर, तसेच गरोदरपणात मृत झालेल्या स्त्रिया, आत्महत्या किंवा निसंतान असलेल्या लोकांचे घर असा काही इतिहास आहे का? अशा प्रकारची जमीन घेतल्यास किंवा वास्तू घेतल्यास त्या वास्तूत अतृप्त आत्मा, अदृश्य शक्ती जास्त प्रमाणात सक्रिय असून ती जागा किंवा वास्तू आपणास त्रासदायक ठरू शकते. अशा जमिनीत किंवा वास्तूमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशा जमिनीवर अतृप्त आत्म्यांचं दिवस रात्र वास्तव्य असतं. काही जुनी घरं, जुनी जागा निपुत्रिकाची बुडीची झालेली असते. अशी जागा आपण खरेदी केल्यास आपलाही वंश वाढत नाही. ज्या जागेमध्ये जळून मेलेली घटना, विष पिऊन केलेली आत्महत्या अशा गोष्टी घडल्या असतील अशा जागेत तरुण मुलं अचानक दगावतात, तसेच खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. अशा जमिनीवर झोपल्यानंतर भयानक स्वप्न पडतात, काही भास होतात, घरात एकटे असताना स्वतःच्या नावाने हाक मारली जाते किंवा भूत पिशाच्च दिसू लागतात. झोपल्यावर गळा दाबणे, छातीवर दडपण येणे, झोपेत मोठमोठ्याने घाबरून ओरडणे, रात्री अपरात्री दरवाजा वाजवल्याचा आवाज येणे असे भास होऊ लागतात. या गोष्टींची जाणीव झाल्यानंतर आपण ती जागा सोडतो खरी, पण जागा सोडल्यानंतर खरंच फरक पडतो का? अजिबात नाही. तुमच्या घरामध्ये असलेली शक्ती तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचा पाठलाग करते, तुम्हाला त्रास देते. म्हणून ती जागा सोडणे हा उपाय करण्यापेक्षा जागा सोडण्याआधी काही तांत्रिक मांत्रिक उपाय करून घेणं फायद्याचं ठरतं. अन्यथा जागा सोडून तुम्ही कितीही वास्तुशास्त्रानुसार दुसरीकडे घर बांधलं, होम हवन केले, तरी आपण पूर्वी ज्या घरामध्ये राहत होतो त्या घराचा वारसा असल्याप्रमाणे तो त्रास चालूच राहतो. आत्ताच्या आधुनिक युगात असं सांगतात, असं काहीही होत नाही, जागा सोडा, पण हे खरं नाही. आपण ज्या जागेवर पूर्वी राहत होतो त्या जागेची जर पीडा असेल तर पहिल्या राहत्या जागेचा उपाय करून मगच ती जागा सोडा. म्हणजे नवीन घरामध्ये गेल्यानंतर पूर्वीच्या जागेची पीडा पाठी राहत नाही. आपला आजचा अनुभव असाच काहीसा आहे. एका अतृप्त आत्म्याच्या कचाट्यात सापडून अनुभवकर्त्यांनी जीव वाचवण्याकरता त्या ब्यादेपासून सुटकेसाठी ती जागा सोडली, परंतु ती पीडा मात्र काही सुटली नव्हती. ती पिच्छा करत मागोमाग आली. मग अनुभवकर्त्यांनी काय मार्ग निवडला? कोणाची मदत घेऊन त्या श्रापित शक्तीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली हे आपण ऐकणार आहोत. गिरीश मंगळ साईने, वय वर्ष 34, हे अंबरनाथचे रहिवासी असून पेशाने एका कंपनीमध्ये ट्रक ड्रायव्हर होते. सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30
अशी त्यांची कामाची वेळ असायची. त्यांच्या परिवारात त्यांचा 6 वर्षाचा मुलगा कुशल, जो पहिल्या इयत्तेत शिकत होता, हा एकटाच होता. कारण त्याची आई म्हणजे गिरीशच्या पत्नी यांचे कुशल 5 वर्षाचा असताना निधन झाले होते. तेव्हापासून कुशलचा सांभाळ गिरीशने एकट्याने केला होता. गिरीशचे आई वडील लग्ना अगोदरच वारले होते. त्याला रक्ताचं आपलं म्हणून घेणारं कोणी असेल तर त्याची लग्न झालेली मोठी बहीण सायली. सायली नेरळच्या रहिवाशी असून एक ब्युटिशियन होत्या. त्यांचं नेरळ शहरात स्वतःचं ब्युटी पार्लर आहे. सायलीचे पती एका मोठ्या हुद्द्यावर परदेशात कामाला आहेत. जास्तीत जास्त करून त्यांचं वास्तव्य बाहेर देशातच असतं. तरीसुद्धा वर्षातून 5-6 फेऱ्या ते घरी मारतात. सायली आणि विशाल यांना एक मुलगी प्रिया, जी 11वीमध्ये शिकत होती. एकदा गिरीशला त्याच्या कंपनीने एक दूरची ऑर्डर दिली. गिरीशला ट्रक घेऊन अंबरनाथहून माल थेट हैदराबादला घेऊन जायचा होता. ऑर्डर घेऊन जायचे जास्तीचे पैसे मिळणार होते म्हणून गिरीश तयार झाला. परंतु एक प्रॉब्लेम होता. कुशलला नुकत्याच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आता तो दिवसभर घरीच असणार. गिरीश गेल्यावर कुशलकडे लक्ष द्यायला कोणीही नव्हतं. तसं म्हणायला गिरीशच्या ओळखीची माणसं त्याच्या घराच्या बाजूलाच राहत होती. पण कुशलला त्यांच्याकडे ठेवणं कितपत योग्य राहील असं गिरीशला जाणवलं. आणि तेव्हाच त्याला सायलीची आठवण झाली. त्याने सायलीला फोन लावला आणि आपली अडचण सांगितली. त्यावर सायलीने कसलेही आढेवेढे न घेता म्हटलं, गिरीश तू कुशलला घेऊन माझ्याकडे ये. प्रियाला सुद्धा मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात. प्रिया तशीही घरीच आहे, तिला कुशलची सोबत होईल. सायलीनी गिरीशच्या डोक्यावरचं ओझं हलकं केलं. बहिणीकडे मुलगा सुरक्षित राहील म्हणून दुसऱ्या दिवशी गिरीशने कुशलला नेरळला राहणाऱ्या त्याच्या बहिणीकडे आणलं. जेवण वगैरे झाल्यावर गिरीश दुपारपर्यंत पुन्हा अंबरनाथला निघून आला. कारण उद्या सकाळीच त्याला ट्रक घेऊन निघायचं होतं. सायली ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती ती बिल्डिंग 3 मजली होती. त्याच बिल्डिंगमध्ये सगळ्यात खालच्या गाळ्यावर सायलीचं ब्युटी पार्लर होतं आणि राहायची रूम 3ऱ्या मजल्यावर होती. नुकतंच 1 वर्ष झालं असेल त्यांना ही रूम घेतलेली. बिल्डिंगपासून पुढे कपडे, भाजीपाला, किराणा अशी बरीच दुकानं होती, ज्याने दिवसभर माणसांची रेलचेल असायची. सायलीचं ब्युटी पार्लर सकाळी 9 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत चालू असायचं. जेवण करण्यासाठी आणि घरातील कामांसाठी सायलीने शारदा मावशी नावाची एक बाई ठेवली होती. त्यांचे वय 60च्या आसपास असेल. त्या सकाळी 8 वाजता कामाला यायच्या आणि 5 वाजता घरी जायच्या. अशात एके दिवशी सायली नेहमीप्रमाणे आपल्या ब्युटी पार्लरवर निघून गेली. शारदा मावशी किचनमध्ये जेवण बनवत होती. हॉलमध्ये प्रिया आणि कुशल दोघेही सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होते. सोफ्याच्या मागे जरा 20-21 पावलांवर किचनचा ओटा होता, जिथे शारदा मावशी पाठमोरी उभी होती. आणि किचनच्या उजव्या बाजूला एक बेडरूम होती. बेडरूममध्ये कोणीही नसल्याने ती बंद होती. किचनमधून काहीतरी आणायचं म्हणून प्रिया हळूच जागेवरून उठली आणि किचनकडे जाऊ लागली. तेवढ्यात तिची नजर बेडरूमच्या उघड्या दरवाजाकडे गेली. तिला स्पष्ट आठवलं, हा दरवाजा तर मी बंद केला होता, मग उघडा कसा? पण आपल्याकडूनच विसरभोळेपणाने राहिला असेल असा विचार करून प्रियाने तो दरवाजा बंद करून घेतला आणि किचनमध्ये गेली. आता सोफ्यावर कुशल एकटाच बसला होता. त्याचं पूर्ण लक्ष टी व्हीमध्ये होतं. तोच
त्याच्या कानावर त्याची तंद्री भंग करणारा आवाज पडला. त्याने आपली मान आवाजाच्या दिशेने फिरवली. तो आवाज बेडरूमच्या दिशेने आला होता. बेडरूमचा लाकडी दरवाजा उघडला गेला. खरं तर प्रिया नुकतंच हे दार लावून गेली हे कुशलला ठाऊक नव्हतं. कुशल बेडरूमच्या दाराच्या फटीतून काही दिसतंय का हे पाहू लागला. तोच त्याला बेडरूममध्ये रंगीबिरंगी लाईटी लागल्याच्या दिसून आल्या. कदाचित प्रियाताईने ही लाईट लावली असावी. नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी कुशल रूममध्ये जायला उठला. कुशल बेडरूममध्ये जाऊन उभा राहिला. सप्तरंगी प्रकाशाने खोलीतल्या सर्व भिंती उजळून निघाल्या होत्या. प्रियाताई कुठे आहे हे पाहण्यासाठी त्याने इकडे तिकडे मान हलवली. तेव्हा त्याला दरवाजाच्या पाठीमागे एक बाई दिसली. अंगावर साडी, जिचा पदर खांद्यावरून खाली पडला होता. डोक्यावरचे केस मधून भांग पाडून सोडल्यासारखे दोन्ही खांद्यांवरून खाली कमरेपर्यंत लोंबत होते. दोन्ही हात शरीरास चिकटले होते आणि हातांच्या बोटांची नख धारदार लांबसडक हैवानी होती. खरं तर असं काही पाहून कुशलने आरोळी ठोकायला हवी होती, पण त्या काळ्याशार आकृतीला पाहताच कुशलच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. त्या बाईचे खांदे खदाखदा हसल्यासारखे वर खाली हलू लागले. तिच्या हसण्याचा आवाज बेडरूमच्या चारही भिंतींमध्ये घुमू लागला, पण तो आवाज फक्त कुशलच्या कानाला ऐकू जात होता. कारण लहान मुलांची आत्मा ही मनात कोणतंही पाप नसल्याने निर्मळ असते, पुण्यवान असते. अमानवीय शक्ती या नेहमीच अशा मुलांच्या मागावर असतात, कारण या अशा निर्मळ आत्म्यांना लवकरात लवकर झपाटता येतं. दुसऱ्या क्षणाला त्या बाईची हालचाल थांबली. तिने आपला उजवा धारदार नख असलेला हात हळूच वर आणला आणि तर्जनीची विशिष्ट प्रकारची हालचाल करत कुशलला आपल्याकडे बोलवलं. आता ती आकृती स्वतःची जागा सोडून दरवाजाच्या मागून बेडरूमच्या खिडकीत आली. कुशल कशाचंच भान नसल्यासारखं त्या आकृतीच्या अधीन झाला होता. एकटक त्या आकृतीकडे पाहून गालातल्या गालात हसत खिडकीच्या दिशेने जाऊ लागला. तोच त्याच्या खांद्यावर एक हात आला. तसा तो दचकला आणि त्याने मागे वळून पाहिलं. मागे प्रिया उभी होती. कुशल, इथं काळोखात काय करतोयस? प्रियाने विचारलं. तशी कुशलची तंद्री तुटली आणि आपल्या अवतीभोवती रंगीबिरंगी प्रकाश नाही तर काळोख आहे याची त्याला जाणीव झाली. खरं तर सायलीची बेडरूम ही वास्तूनुसार चुकीची तर होतीच, पण दिवसासुद्धा त्या रूममध्ये कायम अंधार भरून राहायचा, कारण बाहेरची जागा ही दुसऱ्या इमारतींनी व्यापली होती. त्यामुळे म्हणावा असा उजेड येत नव्हता. प्रिया किचनमधून बाहेर आली तेव्हा तिला सोफ्यावर कुशल दिसला नाही आणि बेडरूमचा दरवाजा उघडा दिसला. त्या दरवाजातून आत पसरलेल्या अंधारात पाठमोरा भूतासारखा उभा कुशल. तशी ती लागलीच त्याच्या दिशेने आली. भानावर येत कुशल म्हणाला, ताई कलरची लाईट का बंद केलीस? यावर प्रियाने कसली लाईट असं विचारलं. कुशल म्हणाला, ताई इथं खोलीत कोणीतरी बाई होती आणि खोलीतना कलरच्या लाईटी पेटल्या होत्या. लाल, निळा, हिरवा, कसलं भारी ना ताई. लहानग्या कुशलने आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्याचा नीट अर्थ प्रियाला कळला नाही. तिने ते ऐकलं खरं,
पण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं, कारण कुशल लहान होता, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार तरी कसा, कारण बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारच्या LED लाईट्स नव्हत्या आणि घरात मावशी आणि प्रिया या दोघींना सोडून दुसरं कोणीही नव्हतं. बरं बरं, चल आपण मॅगी खाऊ आणि तुझा आवडता छोटा भीम बघू. प्रियाला त्या विषयावर जास्त चर्चा नको होती, कारण लहान मुलं काहीही सांगतात असा प्रियाचा समज झाला. शेवटी ते दोघेही सोफ्यावर येऊन बसले. पण इकडे किचनमध्ये उभ्या असणाऱ्या शारदा मावशीने त्यांचं बोलणं ऐकलं आणि हे सारं ऐकून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. संध्याकाळी सायली घरी आल्यावर सायलीला हे सगळं सांगावं अशी गरजसुद्धा प्रियाला वाटली नाही. 3 दिवसानंतर एके मध्यरात्री 1:30-2 वाजण्याच्या सुमारास सायलीच्या बेडरूममध्ये खिडकीला लागून एक मोठा बेड होता. AC चालू असल्याने चांगलाच गारवा पसरला होता. बेडला लागून असणाऱ्या खिडकीजवळ प्रिया झोपली होती. बाजूला कुशल आणि त्याच्या बाजूला सायली झोपली होती. भिंतीवर एक 0 लाल रंगाचा बल्ब पेटलेला होता. प्रियाला शांत झोप लागली होती, पण बाहेर भुकल्या जाणाऱ्या कुत्र्यांच्या भेसूर आवाजाने तिची झोप चाळवली गेली. तरी ती तशीच 1-2 वेळा कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. डोळ्यांची बुबळं बंद पापण्या आड डावीकडून उजवीकडे फिरत होती. अखेर तिने सरळ झोपून तोंडावर पांघरून ओढून घेतलं. पण 1-2 मिनिटातच तिला या पांघरुणाच्या वरून कोणीतरी अगदी आपल्या चेहऱ्यासमोर वाकून आपल्याकडे एकटक पाहतंय असं जाणवलं. आता मात्र या भावनेने तिची चांगली झोपमूड झाली. तोंडावर घेतलेल्या चादरीच्या आडूनसुद्धा तिच्या चेहऱ्यावर अगदी बोटभर अंतर ठेवून कोणीतरी वाकून उभं आहे हे स्पष्ट जाणवू लागलं. कारण थंड बेडरूममध्ये असूनसुद्धा तिला तिच्या चेहऱ्यावर चादरी आडून येणारा गरम श्वासांचा झोत जाणवत होता. जाणवत असलेली ही गोष्ट सत्य आहे की भास हे पडताळून पाहण्याची सुद्धा तिची हिम्मत होईना. आतल्या आत तिला घाम फुटू लागला, तरी तोंडावरचं पांघरून काढावं वाटेना. अखेरीस हिम्मत करून तिने तोंडावरची चादर बाजूला केली आणि समोर जे पाहिलं ते पाहून ती पुरती जागेवर थिजली. डोळे सताड उघडे राहिले, अंग झटका आल्यासारखं ताट झालं. तिच्या अगदी नजरेच्या समोर खोलीच्या मध्यभागी पंखा होता. त्याच पंख्याला एक दोरी बांधली होती. त्या दोरीला एक हडळीचा मृतदेह लोंबकळत होता अगदी तिच्या चेहऱ्यावर. मान दोरीत अडकल्याने चेहऱ्यावर आलेले काळेभोर केस, सैल पडलेले दोन्ही हात, गळा आवळला गेला असल्याने दोन्हीही डोळे वटारून पाहत असल्यासारखे बाहेर आले होते. पदर खांद्यावरून खाली पडून छाती सताड उघडी पडली होती. नाकातून रक्ताची धार सुरू होती. जीभ घशातून बाहेर लोंबत होती आणि शेवटच्या क्षणी जीव जाताना झालेल्या यातना सहन न झाल्याने साडीवर मलमूत्र विसर्जित झाल्याचे डाग पडले होते. आणि असं हे ध्यान थोडंसं मागे पुढे झुलत प्रियाच्या समोर पंख्याला लटकलं होतं. कधी कधी शारीरिक प्रतिक्रियेपेक्षा मनातले विचार लाख पटीनं पुढं धावतात. प्रियाचं देखील तसंच झालं. सर्व शरीर बेडवर कुणीतरी जखडल्यासारखं खिळलं होतं. समोरचा देखावा पाहून
मनावरची झापड गळून पडली. क्षणात तिला समजलं, आपण झोपेतून जागे झालो नाहीत तर त्या अभद्राने तिचं भयंकर रूप दाखवण्यासाठी आपल्याला फसवून झोपेतून जागं केलं आहे. प्रियाच्या घशातून आवाज निघेना, डोळे समोरचा देखावा पाहत राहिले. त्या स्त्रीचा गडद काळ्याशार साडीतला मृतदेह गळ्यात रस्सी अडकवून हवेत लोंबकळत होता. सावकाश सावकाश हेलकावे खात होता. स्वतःभोवती मंद गतीने गोल गोल फिरत होता. अशातच फिरता फिरता तो चेहरा प्रियाकडे झाला. चेहरा हिरवट घाणेरडा होता, सुजलेला होता. तोच त्या सुजलेल्या हडळीचे डोळे खाडदिशी उघडले. हा धक्का सहनशीलतेच्या पलीकडे होता. मनाच्या हिमतीचं कवच एका झटक्यात गळून पडलं. प्रियाने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला, तशी तिच्या घशातून एक किंकाळी बाहेर पडली. त्या चार भिंतीच्या खोलीत तिच्या ओरडण्याचा आवाज किती जोरात घुमला असेल याची कल्पना येऊ शकते. तिच्या आवाजाने सायली कुशल खाडकन उठले. सायलीने प्रथम खोलीतली ट्यूब लावली आणि प्रियाकडे काळजीमय नजरेने पाहत, काय झालं, वाईट स्वप्न पडलं का, एवढ्या मोठ्याने का किंचाळलीस, असं विचारलं. प्रियाने काही वेळा अगोदर घडलेला तो भीतीदायक प्रसंग सायलीला सांगितला. सायलीने वर छताकडे पाहिले, तिथं तसं काहीच नव्हतं. पण एसी सुरू असताना एवढ्या एसीत घामाघूम झालेली प्रिया आणि तिचं बोलणं खोटं ठरवणं सायलीबाईंना जड जात होतं. घड्याळात 3:30 वाजले. 3 ते 6 या दरम्यान पडणारी अभद्र स्वप्न काहीतरी संकेत देऊन जात असतात हे सायलीला आठवलं. उजाडायला फक्त 4 तास बाकी होते. प्रिया खूप घाबरली होती. ती बेडरूमच्या खोलीत थांबायला तयारच नव्हती. शेवटी सायलीने दोन्हीही मुलांसहित हॉलमध्ये तिघांचं अंथरून टाकलं आणि ती रात्र हॉलमध्ये झोपून काढली. दुसऱ्या दिवशी बुधवार होता. प्रियाला कडकडून ताप भरला. हॉलमध्ये अंथरुणात अंगावर चादर ओढूनसुद्धा ती थंडीने कुडकुडत होती. शारदा मावशी 8 वाजता आली तेव्हा सायलीने तिला प्रियाकडं लक्ष द्यायला सांगितलं आणि कामाकरिता दुकानात निघून गेल्या. ग्राहक खूप होते त्यामुळे पार्लर बंद ठेवून जमणार नव्हतं. त्यांनी निघतेवेळी आठवणीने प्रियाला औषध दिलं. शारदा मावशीने इकडे सगळ्या घराची साफसफाई करून घेतली. पण जेव्हा त्या बेडरूममध्ये गेल्या, जी खोली काल मध्यरात्रीपासून बंद होती, त्याच खोलीत साफसफाई करत असताना आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी असल्याची अस्तित्वमय चाहूल मावशीला जाणवली. असं वाटत होतं कोणीतरी पाठीमागे अगदी पाठीजवळ उभं आहे. कारण त्या अदृश्य शक्तीच्या नाकातल्या श्वासांची ती थंड हवा शारदा मावशीला केसांवर जाणवत होती. पण खोलीतल्या खिडक्या बंद होत्या. मग ही हवा अंगाला गारवा झोंबत होता तर कधी कधी उष्ण धग जाणवत होती. राहून राहून मनाला काहीतरी बेचैन वाटत होतं. कशी तरी साफसफाई करून शारदा मावशी त्या खोलीतून बाहेर पडली आणि बाहेर आल्यावर तिने त्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. मावशी तशी जुन्या विचारांची, त्यात यांना तिने बाहेर झोपलेलं पाहिलं. त्या दिवशी कुशलचं बोलणं ऐकलं. प्रियाची विचारपूस करताना त्यांना जणू काहीतरी उमजलं. म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा मावशी कामावर आली तेव्हा तिने एका पीरबाबाच्या दर्ग्यामधून एक काळ्या दोऱ्याचा तावीज प्रियासाठी आणला होता.
खरं तर सायलीची हे सारं घालून द्यायची इच्छा नव्हती. पण शारदा मावशी नुसती मोलकरी नव्हती, परिवाराचा भाग होती. प्रियावर त्यांची फार माया होती म्हणून सायलीने ते मान्य केलं. दिवसावर दिवस सरू लागले. प्रियाचा ताप पूर्ण बरा झाला. ही माया त्या तावीजाची होती की आणखी काही देवच जाणो. पण सरणाऱ्या दिवसासरशी या अमानवीय घटनांची गतीसुद्धा दिवसेंदिवस वाढू लागली. आता कुशल झोपेतून उठून ओरडायचा, मध्येच रडायचा. काय झालं, का रडतोयस असं विचारलं तर म्हणायचा, ती काळ्या साडीतली बाई मला बघून हसते, मला भीती वाटते तिची. दोन तीनदा तर कुशल असाच भीतीने घाबरून पळत रूमवरून खाली सायलीच्या पार्लरमध्ये आला होता. तो इतका घाबरायचा का त्याची वाचाच बसायची. एक दोन वेळा तर भीतीने त्याने पॅन्टही ओली केली होती. अशात एके रविवारी सायली घरी होत्या. आज पार्लर बंद होतं. शारदा मावशी तिच्या काही कारणामुळे कामावर आली नव्हती. त्याच दिवशी सायलीला त्यांच्या बेडरूममध्ये भर दुपारी एक काळाशार वाफेसारखा मानवी आकार एका कोपऱ्यात उभा दिसला. जे पाहून त्यांची मती गुंग झाली. उभ्या अवस्थेत सर्व शरीर लाकडागत ताठरलं. डोळ्यांची बुबळे कवड्यातून बाहेर येतील इतकी वटारली. आणि त्यांच्या कानात कुशलचं वाक्य घुमलं, आत्या, ती काळ्या साडीतील बाई माझ्याकडं बघून हसते. सायलीला त्या भीतीची जाणीव झाली. तसा झटक्यात तिचा विश्वास बसला. सोमवारी शारदा मावशी नेहमीप्रमाणे कामावर आली. आज सायली मात्र त्यांचीच वाट पाहत होती. जशी मावशी आली तशी सायलीने बोलायला सुरुवात केली. मावशी असं म्हणत सायलीने कुशल प्रिया दोघांना आलेले अनुभव आणि स्वतःहून काल अंधारात कोपऱ्यात उभी ती आकृती हा सारा प्रसंग थोडक्यात सांगितला. मावशी म्हणाली, मला वाटलंच होतं इथं काहीतरी आहे. जेव्हापासनं ह्यो पोर इथं आलाय ना बाई, तेव्हाच ती सटवी उठली मेली. मला पण भीती दाखवली होती मेलीनं. आठवडा झाला असल तुमच्या बेडरूममध्ये गेल्यावर माझ्या मागं उभी राहते काय, कधी आवाज देते काय. पण बरं झालं तुम्ही मला सांगितलं. माझ्या माहितीत एक ठिकाण आहे जिथं यावर जालिम तोडगा निघल. मीरा रोडचा दर्गा. तिथं एक मौलाना बाबा आहे, ते नक्की मदत करतील असं शारदा मावशी म्हणाल्या. सायलीने वेळ न घालवता आपण आत्ताच निघू असं सांगितलं. आणि तासाभरातच सायली कुशल प्रिया आणि शारदा मावशी यांनी घर सोडलं. ते मीरा भाईंदर येथील सय्यद गोहरशहा बाबा काशीमीरा दर्गा येथे आले. दर्ग्यात आल्यावर तेथील बाबाला शारदा मावशीने सायलीची अडचण थोडक्यात सांगितली. बाबांनी सारं ऐकून मान हलवली आणि एक कटाक्ष कुशलवर टाकला. कुशलला न्याहाळत बाबा म्हणाले, बेटा अपना हात दो. मौलाना बाबांनी कुशलचा हात हातात घेऊन डोळे बंद केले. एक पाच एक मिनटं त्यांचे डोळे बंद असतील. नंतर बाबांनी डोळे उघडले आणि सांगितलं, इस मासूम की कोई गलती नहीं, सब तो बस वक्त का फेर आहे. आपके घर में जहां आप लोग सोते हैं वहीं पर ऊपर पहले एक तुलाई थी. उस तुलाई पर एक औरत ने चार साल पहले अपने नशीले पति के मार झोड़ से परेशान होकर रात के 3 बजे के आसपास गले में फंदा लगाकर खुदकुशी की थी. ये उसी की रूह है. और हाँ, वो रूह इस बच्चे के आने के बाद
अपनी नींद से जग गई है। इसने वहाँ पर कुछ तो अनजाने में छेड़ा होगा। बाबा एवढं बोलून थांबले। बाबांचं बोलणं पूर्ण होताच सायलीने, अहो बाबा, हा माझा मुलगा नाही, माझ्या भावाचा मुलगा आहे। भाऊ ट्रक ड्रायव्हर असल्याने एक ऑर्डर घेऊन बाहेर गेलाय। त्याच्या मुलाची जबाबदारी माझ्यावर आहे, काहीतरी उपाय करा बाबा, असं हात जोडत सांगितलं। देखो, मुझसे जितना होगा मैं करूँगा, बाकी सब उसके हाथ में है। इस बच्चे के अंदर अभी तक उस रूह का कुछ असर नहीं दिख रहा, मतलब ये बच्चा अभी ठीक है, और ये बहुत अच्छी बात है। अभी तुम्हें एक काम करना होगा, जैसे मैं कहता हूँ वैसा करो। मौलाना बाबांनी असं म्हणतच बाजूलाच एका काळ्या रंगाची कापडी झोळी होती, त्या कापडी झोळीत हात घातला आणि त्यातून पेंढ्यांपासून बनवलेल्या बाहुल्यांची पिशवी बाहेर काढली। त्यातून तीन बाहुल्या सायलीकडे देत त्यांना सांगितलं, या बाहुल्यांवर तुमचा एक एक केस बांधा आणि त्या बाहुल्या रात्री 12 वाजता त्या रूममध्ये जमिनीवर ठेवून जाळून टाका आणि ती रूम सोडून बिल्डिंगमध्ये कुठेही किंवा दुसऱ्या घरी राहायला जा। पण ती रूम मात्र आता तुमच्यासाठी घातक आहे, ती सोडावीच लागेल। बाबांनी असं म्हणतच परत एकदा झोळीत हात घातला, त्यातून तीन तावीज बाहेर काढले। हे तावीज घालून ही क्रिया करा, नाहीतर ती तुम्हाला झपाटू शकते, असं सांगितलं। बाबांचं सर्व बोलणं ऐकून झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घेऊन सायली मुलांसह बाहेर आली। घरी जाईपर्यंत सायलीच्या डोक्यात हेच सारे विचार घुमू लागले। खरं तर त्यांनी एक वर्षभरापूर्वी बिल्डरकडून हे घर विकत घेतलं होतं, फ्लॅटची नव्याने डागडुजी केली होती, पण त्या घरात आधी राहणाऱ्या भाडेकरूंचा हा काळा इतिहास कोणालाच माहीत नव्हता, किंवा बिल्डरने तो जाणीवपूर्वक लपवला असं म्हणायला हरकत नाही। म्हणूनच कदाचित बाजारभावापेक्षा तो फ्लॅट 2-3 लाखाने स्वस्त मिळाला। स्वस्त मिळतोय म्हणून प्रॉपर्टी वाढवायच्या नादात आपण काय केलं याची जाणीव आता झाली। सायलीचे मिस्टर यांची खूप वरपर्यंत ओळख होती। सायलीने त्यांना कॉल करून घडलेला सारा प्रसंग सांगितला। त्यावर त्यांच्या मिस्टरांनी कसा तरी विश्वास ठेवला आणि बिल्डरला फोन करून दुसरी रूम त्याच्या फॅमिलीला राहण्यासाठी द्यायला सांगितली। बिल्डरने आपल्याला यातलं काहीच ठाऊक नाही या आविर्भावात त्याच बिल्डिंगमध्ये रिकामा असलेला एक फ्लॅट सायलीला दिला। सायलीने त्याच दिवशी कामगार बोलवून त्या श्रापित रूममधून सर्व सामान नव्या रूममध्ये शिफ्ट केलं। मग रात्री 12 वाजता शारदा मावशीला घेऊन कुशल आणि प्रिया दोघांनाही नव्या रूममध्ये बसवून त्या दोघी श्रापित रूममध्ये आल्या। सायलीच्या हातात पेंढ्यांच्या 3 बाहुल्या होत्या आणि त्याच बाहुल्यांवर प्रिया, कुशल, सायली तिघांचे केस एका काळ्या दोऱ्याने बांधले होते। मौलाना बाबांनी सांगितल्यानुसार सायलीने त्या बाहुल्या बेडरूममध्ये अंधारातच जमिनीवर ठेवल्या। माचिसच्या काड्या पेटवत त्याच काड्यांच्या धगधगत्या आगीने बाहुल्या पेटवल्या। सर्व खोली तपकिरी रंगाने उजळून निघाली। त्याच तपकिरी उजेडात शारदा मावशीला एक 6 फूट उंचीची काळीशार बाईसारखी आकृती एका कोपऱ्यात उभी राहून तिच्याकडे पाहून हसताना दिसली। बाहुलीला आग लागताच दोघीही धावत रूममधून बाहेर आल्या। बाहेर येताच सायलीने रूमचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद केला। दुसऱ्या दिवसापासून
कुशल मे महिन्याची सुट्टी संपेपर्यंत आत्याकडेच राहिला. पण बाबांच्या तावीजाने आणि त्या उपायाने कुशलला ती बाई पुन्हा कधीच दिसली नाही. आणि प्रिया, सायली यांनाही त्या बाईचा त्रास झाला नाही. पण ही घटना घडल्यानंतर अगदी 2 आठवड्याच्या आत शारदा मावशी मात्र मेली. कारण काय कोणालाच कळालं नाही. पण त्या खोलीमध्ये बाहुल्या जाळत असताना कोपऱ्यात उभी असणारी ती काळीशार बाई फक्त शारदा मावशीकडे पाहून का हसली याचं उत्तर सायलीला माहीत असावं. कदाचित रूममध्ये जात असताना आणि बाहुल्यांना पेटवून बाहेर येत असताना शारदा मावशीकडे कोणत्याही प्रकारचं तावीज नव्हतं, म्हणून कदाचित तिच्यावर हे संकट आलं तर नसेल ना, असा प्रश्न सायलीला आजही सतावतोय. आजही नेरळ शहरात त्या बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरवर ती रूम बंद आहे. कर्माची फळं फिरून परत येत असतात या विचाराने सायली आणि तिच्या नवऱ्याने मात्र इतर कोणाचीही फसवणूक करायला नको म्हणून ती रूम कोणालाही न देण्याचा निर्णय घेतलाय. आजही त्या रूमला लागलेलं टाळं गंजून तसंच लटकत आहे पंख्याला लटकलेल्या त्या हडळीसारखं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू, नवा सत्य अनुभव, नवा थरार.